आता आपण सर्वप्रथम चिकन धुवून घेणार आहोत. त्यानंतर मी काय काय इंग्रेडियंट्स लागणार आहे ते तुम्हाला सांगते. स्वच्छ असं चिकन धुवून घ्यायचं आहे. कसे आहात मित्रांनो? बरे आहात ना? मी पण मजेत आहे. चला तर मग आज आपला व्हिडिओ आहे चिकन बिर्याणी. तर मी एकदम अशी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला चिकन बिर्याणी कशी बनवायची किंवा तुम्ही कधी बिर्याणी बनवली नसेल तरीही अगदी सोपी अशी बिर्याणी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही एकदा जरी बघितली तरी बनवू शकता, विसरणार नाही याची खात्री मी देते. चला तर मग मी शेवतेजू माझ्या शेवतेजू वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. आजच्या रेसिपीकडे मी तुम्हाला घेऊन जात आहे. तर बघूया सामग्री. इथे मी 12 ते 13 मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या. त्याचबरोबर हा माझा मसाला आहे, याची रेसिपी मी तुम्हाला वेगळ्या याच्यात देणार आहे व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर हे सर्व असे गरम मसाला अख्खा मी घेतला आहे, फुल घेतला आहे. त्याच्याबरोबर विलायची, मिरे, लवंग, दालचिनी, तेजपत्ता असं घेतलं आहे. 1 चमचा गरम मसाला घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 1 कप असं दही घेतलं आहे. त्याचबरोबर मोठ्या मोठ्या साईजमध्ये कापलेले टोमॅटो 2 आहे हे मीडियम आकाराचे, थोडीशी कोथिंबीर आणि भरपूर असा कांदा घेतलेला आहे. तर त्याचबरोबर मी 1/2 किलो चिकन आणि त्याचबरोबर 1/2 किलो तांदूळ घेतलेले आहे. चला तर आणि अद्रक लसूणची पेस्ट 1 ते 2 चम्मच लागणार आहे आपल्याला. चला तर मग वळूया आपल्या रेसिपीकडे. स्वच्छ असं चिकन धुवून घेतलेलं आहे. चला तर मग याला आपण एकत्र करायला घेऊया. हे आपण चिकन घेतलेलं आहे, त्याचबरोबर सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहे. झालं हे सुरू व्हायचं. मसाले एकत्र करून झाल्यानंतर इथं टाकणार आहोत आपण सर्व टोमॅटो. हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे हातानेच घ्यायचं मिक्स करून, कारण की हाताने केल्यावर ते सर्वीकडे लागतं. आता चांगल्या प्रकारे हे मिक्स झालेलं आहे. प्रथम आता आपण आपल्या मिरच्या अशा दरदऱ्यामध्ये, म्हणजे असं अखंड पण थोड्याशा असं दरदरा वाटल्या पाहिजे, पूर्ण बारीक करायच्या नाही, असं पेस्ट करून घेणार आहोत. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं असं चोळून घ्यायचं त्याला. आणि जेवढी लाल मिरची पेस्ट आपण जाड धरू ना तेवढी चांगलं लागतं खायला आणि टेस्ट होतं ते. आणि बाकीचे मसाले नाही टाकणार आहे त्यामुळं हिरवी मिरची ही जास्त घ्यायची, कारण तिखट गोड तिखट मीठ हे सगळं आपली आपली वेगळी हे असते चवची पद्धत. त्याचबरोबर आपण इथं टाकणार आहोत दही. दहीसुद्धा याला लावून ठेवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हे आपलं असं तयार झालेलं आहे. याला आपण 1/2 तासासाठी मॅग्नेट व्हायला ठेवून देऊया. त्याचबरोबर इकडे मी घेतले होते 1/2 किलो तांदूळ, तर ते मी धुवून घेतलेले आहे. याच्यातसुद्धा पाणी टाकून हे 1/2 तास ठेवायचे आहे. त्यानंतर भेटूया आपण थोड्या वेळानंतर. अशा प्रकारे चांगलं असं मॅग्नेट झालेलं आहे आपलं चिकन. त्याचबरोबर आपले तांदूळ बघू शकता तुम्ही असे मस्त भिजलेले आहे आणि फुगलेले देखील आहे. चला तर मग घेऊया आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूयात. गॅस मी ऑन केला आहे, चांगलं कुकर तापू द्यायचं आहे. आता आपण घेणार आहोत कांदा. हा सर्व कांदा टाकून येतो, बिन तेल टाकता, कारण तेल आधी टाकलं तर कांदा जास्त तेल पितो. पहिले थोडा हलका फ्राय करून घ्यायचा कांदा. हा खूप मी पातळ कापलेला आहे, हा मी चाकूने कट केलेला नाही, हा किसलेले किसला आहे बघू शकता. मस्त असं पाणी सोफ केल्यानंतर थोडा लालसर होऊन द्यायचा. आता आपला कांद्याचा पाणी सगळं सोफ घेतलं, त्यानंतर जेवढं आपल्याला तेल टाकायचं म्हणजे भरपूर प्रमाणात आपण तेल टाकायचं इथं.
बिर्याणी ही तेला शिवाय मजेदार होत नाही. मस्त असं याला फ्राई करून घ्यायचं आता लालसर होईपर्यंत. आता आपला गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि यातील थोडासा कांदा काढून घ्यायचा आहे. तेल सगळं निकळून घ्यायचं आहे. त्यानंतर तो असा सुका पसरायचा आहे. आता हा कांदा इथं चांगल्या प्रकारे थोडा गॅस फ्लेमची ऑन जास्त करायची आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत इथे अद्रक लसूणची 2 टेबलस्पून. आता ही अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. 2 मिनिटानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं मटेरियल होतं ते सर्व याच्यामध्ये टाकून देणार आहोत. आणि थोड्या वेळ आपण झाकण लावून ठेवणार आहोत. तर मग तुम्ही बघू शकता आता आपल्या चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे. आता आपण अजिबात पाणी टाकलेलं नव्हतं. त्या स्टेजवर आल्यानंतर आपण इथे टाकणार आहोत एक्स्ट्रा पाणी. हे थोडं मसाल्याचं पाणी त्यामुळे याचा कलर असा दिसतोय. आता याला एक उकळी काढून घेणार आहोत. आता उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त. त्यातच आपण आता आपले भिजवलेले तांदूळ टाकणार आहोत. आता तुम्ही बघू शकता इतकंसं पाणी टाकलेलं आहे कारण कुकरच्या शिट्टीमध्ये गाळा नको होईला. तर आपण याला झाकण लावून 2-3 शिट्ट्या होईपर्यंत ठेवून देऊ. बघूया आपण एकदा शिट्टे झालेले आहे. आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपण जो फ्राय केलेला कांदा होता तो आता याच्याजवळ टाकून घ्यायचा आहे. असं आपण टाकलेलं आहे. त्याचबरोबर इकडे कोणाला व्हाईट बिर्याणी आवडत नसेल, कोणाला जर व्हाईट बिर्याणी आवडत नसेल तर त्यामध्ये आपण कलर ॲड, मी रेड आणि ग्रीन कलर ॲड करणार आहे. बघू शकता एक साईड थोडं थोडं आपण रेड कलर टाकायचा आहे. आधीमधी एक साईडच टाका कलर, एक साईडला ॲड करणार आपण हलका हलका. तर आता परत आपण लास्ट एक शिट्टी नाही म्हणता येणार वाफ काढून घेणार आहोत. आता 3 शिट्ट्या होऊन गेलेल्या आहे. आता फक्त आपण एक शिट्टी देणार आहोत बस, नंतर आपली बिर्याणी होणार आहे रेडी. अशा प्रकारे गॅस ऑफ केलेला आहे आणि मी थोडंसं रेस्ट व्हायला ठेवली होती बिर्याणी. आता आपण खोलून बघूया आपली बिर्याणी कशी झाली आहे. आता हा कलर सोबत एकदा आपण मिक्स करून घेऊयात. आता आपण सर्व करायला घेऊयात. आपली
बिर्याणी सर्व करून झाले पण अशा प्रकारे कोथिंबीर वगैरे गार्निशिंग करून खायला घेऊ शकतात आणि आपली बिर्याणी कशी झाली हे तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार झालेली आहे कशी झाली ते नक्की कमेंट मध्ये सांगा त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला जर जोडायचं असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका कशी वाटली आजची रेसिपी हे नक्की कमेंट करून कळवा चला भेटूया तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय.